माझ्या साजिरीनी ज्या पोरावर जीव ओढून टाकला तो चांगलाच असणार असं मानत राहिलो मी. पण शौनकने प्रत्येक टायमाला दाखवून दिलं की त्याचं वळण याच घरातलंय. पण या घराला जागीरदारांचं नाही, सरदेशमुखांचंच वळण आहे. अहो किती बोलताय पाटील, तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरी उभे आहात याचं तरी भान ठेवा. तेच भान ठेवून इतके दिवस गप राहिलो, पण आता नाही, कारण माझ्या पोरीच्या पायाखालची जमीनच सरकवली तुम्ही, त्यामुळं आता माझं बोलणं ऐकून घ्यावं लागणार तुम्हाला. आणि तुम्ही काय विरोध करणार हो, काय विरोध करणार तुम्ही, त्यासाठी जिगरा लागतो. आणि तो असतो खऱ्या माणसात. अरे तुम्ही अशी माणसं ज्यांना माणसापेक्षा पैसा मोलाचा वाटतो, ज्यांच्या घरामध्ये प्रेमाला दोन दिडक्यांची किंमत नाही. काय बिघडवलं होतं रे माझ्या साजरीनं तुझं, कशासाठी एवढा खळतोयस तिला? तिनं तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, हा गुन्हा झाला का तिचा? त्याच्यासाठी तिला शिक्षा देतोयस का? एवढ्या आवडीनं तुझ्या वाढदिवसासाठी भेट द्यायला आली होती ती, आणि तिच्यावर पोलीस कंप्लेंट करून चांगली परतफेड केलीस रे तिच्या प्रेमाची. अरे तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करणार, जेव्हा पोलीस तिला न्यायला आले होते तेव्हा तुझ्यासाठी गारानं घालायला म्हणून देवळात चालली होती रे माझी पोरगी. अशा बायकोशी, अशा बायकोशी असं वाटत. बास झालं का आता, बास झालं. आणि तुम्ही जे काही बोलताय ना त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, मुळात मी कंप्लेंट केलेलीच नाही. म्हणजे कंप्लेंट कोणी केली? मी. मी शौनकच्या नावाने कंप्लेंट केली. आणि तू असं वागूच कसं शकतेस? साजिरी आपल्या घरी का आली होती हे तुला चांगलंच माहितीये, आणि तरी तू तिच्या विरोधात ट्रेसपासिंगची कंप्लेंट केलीस का? हो मी असं केलं. कारण? कारण काही नाहीये, कारण काही नाही आहे. तू एक गोष्ट विसरतेस, साजिरी अजूनही माझी बायको आहे. आणि हे घर जेवढं माझं आहे ना तेवढंच तिचंही आहे. कल्याणी, शौनककडे रागाने बघू नकोस. तो जे काही बोलतोय ते 100% बरोबर बोलतोय. काका, एनिवेज जे झालंय ते चुकीचंच झालेलं आहे. आपण एक काम करूया, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला, मी ती कंप्लेंट मागे घेतो. हां चल. तू असं काहीही करू शकत नाही. मुळात मी केलेली कंप्लेंट तू मागे घेऊच कसं शकतो? अगं मी सरळ त्यांना सांगेन की तू खोटी कंप्लेंट केली होतीस, मग तर झालं. काका तुम्ही चला. शपथ तुला माझी. शौनक तुला कळत कसं नाहीये, हे सगळं सगळं मी तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी करते. ती मुलगी जोपर्यंत तुझ्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत तुझ्या आयुष्यात सुख येणार नाहीये. अरे तिने मला, तुझ्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मी तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली तर मी चूक कशी काय? अरे एवढं होऊन सुद्धा तुला तिचाच मुलगा येतोय. अरे आई, कल्याणी आई काय होते तुला? अगं ए कल्याणी, तू बस प्लीज.
आई आई बरं वाटतंय का तुला? सावकाश ग बाई सावकाश. हा टेकून बस जरा. डॉक्टरांना फोन करू का मी? काय होतंय नक्की? शौनक, तुझ्या आईला पुन्हा तोच त्रास व्हायला लागलाय. काका, आय एम सॉरी, म्हणजे आईला अशा अवस्थेत सोडून मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. अरे नाटक आहेत रे या बाईची. मला सगळं कळतंय, पण दुर्दैव तुझ, तुला हे ओळखू येत नाही. ज्या दिवशी तुला हे कळेल ना, त्या दिवशी तुझा संसार खऱ्या अर्थानं सुखाचा होईल. काय घरातल्या बायकांवर प्रेम करावं, आई तर देवासारखी असते, पण तोच देव जेव्हा घरात कट कारस्थाना करायला लागतो ना, तेव्हा घरातल्या पुरुषांना ते कळावं लागतं, आणि तेच तुला कळत नाही. बास झालं काका, बास झालं. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोला, पण आईच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. आणि माझ्या साजरीवर तुझ्या आईनं कंप्लेंट केली ते चालतंय तुला? पाहिलं शौनक, इथे तुझ्या आईवर प्रसंग काय? हा माणूस बोलतोय काय? राजन, शौनक आता डॉक्टरना बोलवणं गरजेचं आहे. मी करतो फोन. पाटील, निघायचं आता इथनं. नाही नाही तर आमच्या कल्याणीची तब्येत अजून बिघडल, आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला धमकी दिलीत म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करू. तवा निघा आता. जे करायचंय ते करा हो, पण एक ध्यानात ठेवा, हा इलाज पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझ्या साजिरी विरुद्ध तुम्ही जे कारस्थान केलं ना, ते कारस्थान तुमच्यावरच कसं उलटवतो याच बघा. इलास, घरातल्या चिरक्या उंदरांसाठी जो सापळा लावतोय, तो सापळा वाघासाठी लावू नका. हे असलं काहीतरी करायचं होतं ना, म्हणूनच त्यांनी मला पुण्याला पाठवलं या फालतू कारणासाठी. हो, मलाही तसंच वाटतं, पण आता करायचं काय? अरे आहे बघ, काळजी करू नका, घरी पण सगळ्यांना सांग, मी येतोय. डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्येच पोहोचतो. ठेव फोन. हो हो, तू लगेच निघा तिथून. हो, हे काय निघालोच आहे. चल बाय. राजन सर देशमुख कल्याणी काकीच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठवर निशाणा साधणार? तुमची गोळी तुमच्यावर चालवतो की नाही ते बघा. अक्षराताई, साजेरताई, घाबरू नका, मला माफ करा, पण या वर्दीमुळे माझा नाईलाज झाला. वरून ऑर्डर्स तशा आल्या म्हणून मला कारवाई करायला लागली. तुम्ही काही काळजी करू नका, इथं तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, मी आहे. शिंदे सर, तुम्ही इथं कशाला गुळ पाडताय? मला दुसरं काम दिलंय ना, झालं का ते? नाही सर. निघा मग. जातो सर, पण साजेरताई या केसमध्ये पूर्णपणे निर्दोष आहेत, इनोसंट आहेत त्या. शिंदे, ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुम्हाला सांगितलेलं काम करा, चला. येस सर.
आणि तुम्ही माझ्या समोर बसून बोलायचं नाही. पाहुण चरला नाही, चौकशीला बोलावलंय तुम्हाला इथं. किती वाजता जागीरदारांच्या बंगल्यात घुसखोरी केलीत तुम्ही? साहेब, तिथे घुसखोरी करायची आम्हाला गरजच नव्हती. अहो, माझ्या धाकट्या बहिणीचं सासर आहे ते. मग मागच्या दाराने का शिरलात तुम्ही? हो सांगा ना, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही मागच्या दाराने शिरलो? अहो, ज्यांनी तक्रार केली त्यांनीच सांगितलं. मग ज्यांनी तक्रार केली त्याने आम्हाला तेव्हाच का नाही त्या मागच्या दारापाशी थांबवलं? हो, तुमचे मिस्टर असतील एसीपी, म्हणून तुम्ही पोलीस ऑफिसरची उलट तपासणी नाही घ्यायची. तुम्हाला जे विचारायचंय ते नीट विचारा ना. देतो आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तुमच्या घरात एक बहीण बोलतच नाही आणि दुसरी दुप्पट बोलते का? हो साहेब, ज्याच्याशी तुमचा संबंध नाहीये ना ते बोलू नका. तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ना ती करा, पण उगाच शेरेबाजी करू नका. काय म्हणते? मला थोडं पाणी हवंय. काय ना, या भागात पाणीच नाही आलं आज. हे बघा, बऱ्या बोलानं तुमचा गुन्हा कबूल करा. तुम्ही जागीरदारांच्या बंगल्यात घुसखोरी केली ते मान्य करा. तुम्ही थांबा हो, खायला हवालदार त्या बाईच्या नवऱ्याचं काय करणं आहे राव. साहेब, माझ्याकडे एक पाण्याची बॉटल आहे, देऊ का त्यांना? जरा गोड बोललो की लागला अंगाशी यायला. हा, काय पाणी बिणी द्यायचं नाही, पोलिसांची ड्युटी नाही ती. हा, तुला सांगितलं ना पाणी बिणी काय मिळणार नाही म्हणून. एका पोलीस ऑफिसरला ढकललंय तुम्ही, तुमच्यावर गुन्हा दाखल करीन आम्ही. पण त्याआधी तुम्ही साजिरताईवर हातातला दंडुका उगारलात, मी देईल त्याची साक्ष. सीसीटीव्ही कॅमेरा ना आहेत ना? माझ्या विरुद्ध पुरावा वापरणार तुम्ही? का नाही वापरणार आम्ही? जनतेचे सेवक आहात ना तुम्ही, आणि काय मागितलं होतं? एक ग्लास पाणीच ना. काय आलं साजिरी, काय झालं? हा, एका पोलिसाच्या अंगात एवढा दुष्टपणा,
पाच पैशाची माणुसकी उरली नाही ना तुमच्या. किती पैसे निकले गेले जागीरदारांना. हे नीट बोलायचं नाहीतर तुला पण आत टाकीन बघ. निरपराध माणसांना कोठडीत टाकायची सवय असेल तुझी तर टाक की खुशाल मला बी आत. पण त्याआधी एक तक्रार करायला आलोय मी, ती नोंदवून घे. कसली तक्रार? जागीरदार कुटुंबाची तक्रार करायची मला. माझ्या पोरीला छळलंय त्यांनी. बघा तुमची पोरगीच नाही म्हणतीये. अहो ती नाहीच म्हणणार हो, लहान आहे ती, दुनिया बघितली नाहीये तिनं, आणि आत्ता तर घाबरलेलीच आहे ती. हो चांगुलपणाचा पुतळा आहे माझी बहीण, आणि तिच्या सासरच्यांनी तिला खूप त्रास दिलाय. मुस्कट दाबी केली आहे तिची. कसली मुस्कट दाबी? अहो आत्ता पाहिलं ना तिचं रूप, कशी बोलत होती ते. तिची कोण मुस्कट दाबी करणार आहे? म्हणून तक्रार नोंदवून घेणार नाही का तुम्ही? एक लक्षात ठेव ऑफिसर, आज ना उद्या माझा जावई येईलच परत, तवा तर तुला तक्रार नोंदवून घ्यावी लागेलच. आणि नाही नोंदवून घेतली तर मी महिला आयोगात तक्रार करेन तुझी. मीडियाला सांगन. काय सांगणार रे मीडियाला? अहो साहेब तुम्ही या दोघींबरोबर ज्या पद्धतीत वागलात ना सगळं रेकॉर्डिंग मी केलेले. देईल मीडियाला, हे बघा. शिंदे बघितलं का? पण काय तक्रार आहे तुमची सांगा ना. असं विचारायचं घ्या नोंदून सांगा ना. जागीरदार जे आहेत त्या कुटुंबाने काय माणसं म्हणायचं का काय म्हणायचं यास नी ग? घरच्या सुनेला कुणी पोलिसात देतय भाई? बघा ना त्यात आपली साजिरी किती सोशिक आहे. नाही तर काय, तिकडच्या काही गोष्टी ठेवून सांगत पण नाही ती. त्यांच्यासाठी देवळात जाते, नवस करते. हल्लीच्या काही सुनांसारखी जर का ती असती तर या लोकांनी काय केलं असतं कोण जाणे. तशी असती ना तर नीट वटणीवर राहिली असते. माझ्या माहेरची माणसं सुद्धा काही कमी छळवादी नाहीये, त्या मनाने साजिरी जरा जास्तच चांगली. आई बाबा काय हो? अक्षरा आणि साजिरी नाही आल्या? सोडलं नाही का त्यांना? पोरी मागणे येत आहेत होय. नाही सोडलं पोरी. अरे देवा, आवा अक्षरा लतीफच गेलेत, यांना काय कळतं का नाही? काय माणूस की बिडूस की हाय का नाही यांना? काही लोकांच्या डोळ्यात पैशाची चमक आली ना की त्यांना समोरच बी दिसत नाही. सगळ्यांना खिशात घातले त्या लोकांनी. म्हणजे सगळं अवघडच आहे. मला जे काय करायचं होतं ते केलंय मी, पण त्यातून काय कारवाई होईल असं काही वाटत नाही मला. बघू. अरे तू सिद्धांतला फोन केला होतास? हो, त्याला सांगितलंय सगळं. तो निघालाय पुण्याहून, डिरेक्टली पोलीस स्टेशनला जातो असं म्हणालाय. बघू त्यो आल्यावरच काहीतरी मार्ग निघाला. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या, आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.